येथे शांतता समितीची बैठक संपन्न. दिग्रज येथे शांतता समितीची बैठक संपन्न. येणाऱ्या काळात श्री रामनवमी, महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व सध्या सुरू असलेला रमजान महिना या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार व्यक्त करताना मिरवणूक व मिरवणुकीतील डीजे ढोलताशे याबाबत विनंती केली. मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळ्यांवर लोडशेडिंगबाबत विचार मांडले. या साऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पुष्पळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मेलखेलकर, तहसीलदार सुधाकर राठोड, ठाणेदार पांडुरंग फाडे, विद्युत विभागाचे रितेश बोबडे, नगर परिषदेचे अभियंता दरेकर, सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते. एबी मराठीसाठी दिग्रज तालुका प्रतिनिधी इम्रान खतीब.